स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एका सैनिकाने आत्महत्या केल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हत्तीत आज सकाळच्या सुमारास समोर आली चिखलगाव येथील रहिवासी कपिल गुलाबराव तायडे असे मृतकाचे नाव असून आपली झालेली बदनामी सहन न झाल्याने कपिलने आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे काल पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका युवतीने लग्नाचे आमिष टाकून शारीरिक संबंध प्रस्थापित करून दुसऱ्या मुलाशी विवाह जुडल्याने मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आज सकाळी जुने शहर पोलिसांनी हिंगना रोड स्थित विराज पार्क येथे सकाळी पाच वाजता एक युवक गळाफास घेतलेल्या परिस्थितीत लटकला असल्याची माहिती प्राप्त झाली जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले अधिक तपास केला असता सदर मृतकाचे नाव हे कपिल गुलाबराव तायडे राहणार चिखलगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी सदर मृतकाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सरोपचार रुग्णालय येथे पाठवला असून नेमके प्रकरण काय याचा जुने शहर पोलीस कसून तपास करीत आहेत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वरच ठरला असून मतदारांचा विश्वास भारतीय जनता पक्ष सार्थ करून ग्रामीण विकास करण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी यशस्वी ठरतील असा विश्वास देण्यात आला गेल्या तीस वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा विश्वास कायम ठेवून जनतेने भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत सरस ठरून एकशे चार ठिकाणी तर समर्थित असे एकूण एकशे तेवीस सरपंच तर सहाशे सत्तावीस ग्रामपंचायत सदस्य विजयी ठरले आहेत भारतीय जनता पक्ष यांच्यावर अकोला जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व जात पात धर्म विसरून विकास कार्यासाठी विजयी ठरवित पराभूत उमेदवारांनी सुद्धा विकास कार्यात मदत करावी ग्रामीण भागाच्या विकासात व देशाच्या सुजलाम सुफलाम करण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच वंचितने आपल्या पक्षाच्या बॅनरखाली खाली सरपंच पदाचे उमेदवार भाजपाने दावा करणे की आमच्याच जागा जास्त आल्या असे चुकीचे ठरले आधी भाजपाने आपल्या पक्षाचे उमेदवार जिंकले हे ठामपणे सांगावे त्यानंतरच दावा करावा असा टोला प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात दिला आहे काय आम्ही अकोला जिल्ह्यात पन्नास टक्केपर्यंत जिंकणारे उमेदवार जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आम्ही पहिल्यांदाच राज्यात आमच्या पक्षाच्या बॅनर खाली ही निवडणूक लढवली आहे त्यामुळे आम्हाला दावा करण्याची गरज नाही असाही टोला विरोधकांना त्यांनी लावला पक्ष म्हणून लढलेलं नाही महाराष्ट्रावर आणि त्याच्यामुळे आता क्लेम करणं की आमचेच सगळे आलेले आहेत हे मी मिळ असताना चुकीचं आहे पहिल्यांदा तुम्ही तुमची यादी जाहीर करा कि की किती तुमचे होते अगोदर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मग असताना बीजेपीनी क्लेम केलं तर मी समजू शकतो की बी जे पीचे सगळ्या जास्ती आलेत अशी परिस्थिती आहे त्या जिल्हा परिषदेच्या म्हणजे सॉरी ग्रामपंचायतीचे सरपंचाचे जे निवडणुका असतात ह्या आम्हीच पहिल्यांदा असणारा पक्षावरती लढणार डायरेक्ट आल्यानंतर ही आमची भूमिका होती एकंदरीत मला अकोल्यातला असणारं दिसते की फिफ्टी पर्सेंटपर्यंत आम्ही पोचू अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अजून असणाऱ्या मी काही आढावा घेतलेला नाही पण तासा दोन तासामध्ये आढावा घेईन आणि त्यावेळेस भाष्य करेन पण तो हे जे क्लेम आहे तर आमच्या पक्षाचे आले बी जे पीचा जो प्रामुख्याने बी जे पीचा जो क्लेम आहे तो आमचा आलेला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो अकोल्यामध्ये ॲटलिस्ट आम्ही पन्नास टक्क्यापर्यंत पोचू असं आहे ते जे माझ्याकडे जिल्ह्यामध्ये असल्यामुळे जे ऑफिशियल बा येतात आहेत त्या ह्याच्यावरनं बाहेरच्या ह्याच्यावरनं जे काही मला दोन चार जिल्ह्यामधले फोन आले की आपण बऱ्याच जागा जिंकल्यात असं ते त्या ठिकाणी मी कुठलाही दावा मी कुठलाही दावा करणार नाही ह्याच्यामध्ये याचं कारण असं आहे की आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केलं होतं की पक्षाच्या बॅनर खाली आम्ही लढवणार तेव्हा अधिकृत माझ्याकडे जोपर्यंत माहिती येत नाही तोपर्यंत मी काही त्याच्यावरती बोलणार नाही पण जे काही मला माहिती आहे थे इतर से ते इतर पक्षांचं जे आहे ते कोणीही पक्षाच्या बॅनर खाली लढलंय अशी परिस्थिती नाही इन्क्लुडिंग बी जे पी ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा